अनेक ठिकाणी आपण असं पाहतोय की अगदी लहान वयातसुद्धा प्रचंड वजन वाढलेली मुलं असतात लहान असतात त्यांचं एज खूप कमी असतं आणि अगदी साठी सत्तरीकडे पोचलेले ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वजन हे प्रकार आपण पाहतो पण मग या ज्या शस्त्रक्रिया आहेत या शस्त्रक्रिया आपण या सगळ्या लोकांवर करू शकतो की त्याच्यात पण पुन्हा काही बायफर्गेशन असतं हां सो साधारण अठरा वर्ष ते सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष वयोगटामध्ये ही शस्त्रक्रिया करता येते हे ठरवताना आपण क्रोनॉलॉजिकल एज न बघता hmm. समोरची व्यक्ती किती फिट आहे भूल देण्यासाठी हे बघतो बर But... मागच्याच महिन्यात आम्ही एका आजींची शस्त्रक्रिया केली त्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे oh. आणि मला आज हे अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या म्हणाल्या की मला माझ्या मुलांवर डिपेंडंट होऊन राहायचं नाही आहे hmm. मला इंडिपेंडंट राहायचं आहे मला माझ्या नातवासोबत अतिशय आनंदी वेळ घालवायचा आहे त्यामुळे फक्त वय हा क्रायटेरिया न बघता तुम्ही शस्त्रक्रियेसाठी योग्य आहात का सुयोग्य आहात का तुमचे बाकी पॅरामीटर्स कसे आहेत हे सगळं बघून आपल्याला हा निर्णय घेता येतो हा निर्णय आपल्याला घ्यायचा आप आहे की आपलं आजचं आयुष्य आपल्या वजनामुळे जर कोणावर डिपेंडंट असेल तर आपल्याला उर्वरित आयुष्य हे कोणावर डिपेंडंट घालवायचं आहे का एक स्वतंत्र स्वातंत्र्य मन इंडिपेंडंट आयुष्य आपल्याला जगायचं आहे हा निर्णय आपण घ्यायचा आहे